नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आहे मिठी आणि मी आहे अनुराग. किशोरचा आवाज हा आहे आमचा नवा गेम शो, जिथे आम्ही किशोर किशोरी एकत्र येऊन आमचं म्हणणं सर्वांसमोर मांडू, त्यावर चर्चा करू. लाजणार नाही, समजून घेऊ आणि समजावून सांगू, आणि अशा प्रश्नांची उत्तरं मिळवू जे प्रश्न आमच्या मनात तर येतात पण आमच्या मनातच राहून जातात. काही प्रश्न, काही समस्या आणि काही रहस्य जी आम्ही एकमेकांना सांगायला घाबरत असतो, पण जोपर्यंत किशोर उठवत नाही आवाज, त्यावर कसा शोधला जाईल इलाज? म्हणूनच आम्ही सादर करत आहोत सच्चेपणाची पेटी. इथे किशोर किशोरी येतील आणि त्यांच्या समस्या मांडतील आणि आपण त्यावर चर्चा करू. तुम्ही सांगायचं आहे काय आहे बरोबर आणि काय चूक. तेव्हा जोरदार स्वागत करूया आमच्या तज्ज्ञ पॅनलचं, डॉक्टर स्नेहा आणि आमच्या ANM दीदी सुचित्राजींचं. तेव्हा स्वागत करूया आपल्या पहिल्या खेळाडूचं, गोपाळ. आणि दुसरा खेळाडू सोमू. आता आज सच्चेपणाच्या पेटीत बघूया कोण आहे ते. मी 15 वर्षाचा आहे, मला माझं नाव गुप्त ठेवायचंय. माझी एक समस्या आहे, माझा एक चांगला मित्र आहे, त्याला मिशा आल्या आहेत आणि आवाजही फुटलाय. जेव्हा शाळेत मी त्याच्याबरोबर असतो, सगळे मला मुलगी म्हणून चिडवतात. मला याचं खूप वाईट वाटतं, म्हणून मी शाळेत जाणं बंद केलंय. आता मी घरीच असतो आणि मला त्याचं खूप वाईट वाटतं. जसं की आत्ता तुम्ही ऐकलं, याचे मित्र याला चिडवतात, याची थट्टा करतात, कारण याच्या शरीराचा विकास अजून पूर्णपणे झाला नाही. तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही ज्या वयात आहात, या वयात तुमच्या शरीरात बदल होत असतात. तुमच्या या शरीरात तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होत असतात. याला म्हणतात प्युबर्टी, म्हणजे वयात येणं. बऱ्याचदा 10 वर्षाचं झाल्यावर मुलांच्या शरीराची उंची, वजन हे सगळं बदलतं, वाढायला लागतं, आणि जवळजवळ 11.5 ते 14 वर्षांपर्यंत त्यांच्या हॉर्मोन्समध्ये बदल, त्यांच्या गुप्तांगांमध्ये बदल, चेहऱ्यावरच्या शरीरावरच्या केसांमध्ये बदल दिसायला लागतात. पण हे सगळे बदल प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होतात. म्हणूनच कोणाला चिडवणं किंवा घाबरवणं हे योग्य नाही. तेव्हा आज आम्ही प्युबर्टी अर्थात वयात येणं यावर 2 प्रश्न विचारू आणि तुम्ही सांगायचं आहे काय आहे बरोबर आणि काय आहे चूक. किशोर किशोरींना बदलत्या शरीराबरोबर बदलत्या भावभावनांना पण तोंड द्यावं लागतं का? त्यांच्यामध्ये असलेला राग, क्रोध, चिडचिडेपणा याच्याशी निगडित आहे का? बरोबर. उत्तर बरोबर आहे. ज्याप्रमाणे शरीरात बदल होतात त्याप्रमाणे भावना सुद्धा. अशात गरज आहे चांगल्या मित्रांची, समजून सांगणाऱ्या साथीदाराची आणि घरच्यांची. आता दुसरा प्रश्न विचारेल अनुराग. दुसरा प्रश्न असा आहे, बऱ्याच मुलांना खूप काळजी वाटते त्यांची हाईट वाढली नाही म्हणून. तर मग त्यांची हाईट कधी वाढणारच नाही का? शरीराचा विकास होणार नाही का? नाही. अगदी चुकीचं उत्तर आहे. तुमच्या शरीराची उंची, त्याची वाढ हे तुमच्या आई वडिलांवर पण अवलंबून असतं की त्यांची ठेवण कशी आहे. आणि याशिवाय योग्य व्यायाम, पोषक अन्न या गोष्टी पण महत्वाच्या असतात. आणि याशिवाय या वयात तरुणांना कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन याचं सेवनही करायला हवं. आता आमचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, जो विचारतील डॉक्टर स्नेहा. आपल्या मनातले विचार आपल्याला मनातच ठेवायला हवेत. ते कोणालाही कधीही सांगू नये, कारण सांगितल्याने, त्यांच्याशी बोलल्याने लोक तुम्हाला दुर्बळ समजतील. बरोबर की चूक? बरोबर. चूक.
किशोर वयात नेहमी असे प्रश्न सतावत राहतात. मनात हजारो प्रश्न उभे राहतात आणि ते छळत राहतात की कोणाला सांगावं कोणाला सांगू नये. त्याने मला चिडवलं तर काय, हा माझी मस्करी करेल का? पण तुम्ही तुमच्या मनात जे आहे ते बोलून टाकायला हवं, त्यामुळे तुम्हाला योग्य उत्तर किंवा सल्ला मिळू शकेल आणि हे खूप महत्वाचं आहे. मग ती तुमच्या घरातली मोठी व्यक्ती असेल, एखादा मित्र असेल वा तुमचे शिक्षक. तेव्हा आजचे आपले विजेते आहेत गोपाळ. किशोरचा आवाज, एक अनोखा गेम शो जो आहे फक्त आम्हा किशोर किशोरींसाठी. जर तुमच्या घरी कोणी काळजीत असेल, त्रस्त असेल, तर इथे भाग घ्या. आम्ही प्रत्येक किशोरांना विनंती करतोय की त्यांनी या गेमचा एक भाग व्हावं. तेव्हा सच्चेपणाची पेटी तुमची वाट पाहते. तुमच्या मनातले सगळे विकार पळवून लावा, अजिबात लाजू नका. आम्ही गोपनीयता नक्कीच पाळू. हे फक्त तुमचा आवाज पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. सकाळ असो वा सांज, आता प्रत्येक वेळी गरजेल किशोरचा आवाज.